नमस्कार, आपला सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर। तर आपण बघतो आहे प्रकरण एक व्यवहार कौशल्य चा हा दुसरा भाग। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत येणाऱ्या SY BCOM कंपल्सरी पेपर बिझनेस स्किल व्यावसायिक कौशल्याचा हा पहिला प्रकरण व्यवहार कौशल्य त्याचा दुसरा भाग। पहिल्या भागात आपण बघितलं प्रस्तावना, व्यवहार कौशल्य म्हणजे काय, व्यवहार कौशल्याचे महत्त्व, प्रकार, व्यवहार कौशल्य विकास प्रक्रिया, व्यवहार कौशल्य आणि पात्रता कौशल्य यातील फरक, SWOT अनालिसिस आणि स्वमूल्यांकन SWOT अनालिसिसद्वारे हा आपण पहिल्या भागात बघितला। जर आपला पहिला भाग बघायचा बाकी राहिला असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पहिल्या व्हिडिओची लिंक देत आहे, त्यावरून आपण पहिला भाग अवश्य बघावा। तर ह्या भागात आपण बघणार आहोत थोडक्यात SWOT अनालिसिस बघणार आहोत, त्यानंतर सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार ह्याच्यावर आपण चर्चा करूया। सकारात्मक अभिवृत्ती आणि नकारात्मक अभिवृत्ती काय असते, सकारात्मक विचार अभिवृत्तीचा विकास कशा पद्धतीने केला जातो, त्याच पद्धतीने नकारात्मक विचार अभिवृत्ती कशी दूर केली जाते, आणि सर्वात शेवटी ह्या प्रकरणात आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स ह्या गोष्टी आपण बघणार आहोत। तर थोडक्यात बघूया SWOT अनालिसिस। ह्या चित्रामध्ये आपल्याला लक्षात येत असेल SWOT, सामर्थ्य, दुर्बलता, संधी आणि धोके शेवटचा। तर SWOT अनालिसिस ही एक स्वतःला मूल्यांकन करण्याची प्रक्रिया आहे। यात सामर्थ्य, दुर्बलता, संधी आणि धोके ह्यांचे मूल्यांकन केले जाते। SWOT अनालिसिस स्वतःच्या चांगल्या पद्धतीने ओळखण्यास मदत करते, एक विश्लेषण साधन आहे। व्यक्तिगत व्यक्तीचे स्वमूल्यांकन करण्यासाठी या साधनाचा सहसा वापर करताना आपल्याला दिसून येतो। तर ह्या भागाचा जो महत्त्वाचा भाग आहे तो आहे सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार। समाज व्यवस्थेत सकारात्मक विचार प्रवाह आणि नकारात्मक विचार प्रवाह असे दोन विचार प्रवाह कार्यरत दिसून येतात। यापैकी सकारात्मक विचार करणारा व्यक्ती आहे त्या प्राप्त परिस्थितीत समाधान मानतो। आपल्याला माहीत आहे की ज्या व्यक्तीला समाधान मानायचं आहे तो कुठेही समाधान शोधत असतो, जे आहे त्याच्याकडे, जी परिस्थिती त्याची आहे त्याच्यात तो समाधान मानतो। याविरुद्ध नकारात्मक व्यक्तीकडे सर्व काही असेल तरी तो समाधान मानत नाही। म्हणूनच नकारात्मक विचार करणारा व्यक्ती सर्व काही असेल तरी समाधान मानत नाही। प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन भिन्न असतो हे आपल्याला माहिती आहे, व्यक्ती तसे त्यांचे दृष्टिकोन। तर वस्तू किंवा घटना एकच असून देखील त्याचा अर्थ दोन प्रकारे लावला जाऊ शकतो, म्हणजेच एखादा सकारात्मक अर्थ लावेल तर दुसरा नकारात्मक अर्थ लावताना आपल्याला दिसून येतो। तर एकच वस्तू आहे, घटना ही एकच आहे, तरी दोन वेगवेगळे अर्थ लावलेले असतात। तर ह्या गोष्टीचा सुद्धा आपल्या व्यवहार कौशल्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। म्हणून पॉझिटिव्ह विचार असायला पाहिजे, अभिवृत्ती पॉझिटिव्ह असायला पाहिजे, ह्या काही गोष्टी आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत। त्याचसोबत विचार असले तसंच अभिवृत्ती आहे, सकारात्मक अभिवृत्ती, नकारात्मक अभिवृत्ती, म्हणजे ॲटिट्यूड। सुरुवातीला आपण थिंकिंग बघितली, पॉझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग, आता पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, निगेटिव्ह ॲटिट्यूड बघूया। अभिवृत्ती म्हणजे विचारधारा, आपण विचार बघितले आता विचारधारा बघूया। समाजात सकारात्मक व्यक्ती अभिव्यक्ती आणि नकारात्मक अभिव्यक्ती स्वीकारणारे दोन प्रकारचे व्यक्ती दिसून येतात। त्याच पद्धतीने विचार आहे तर विचारधारासुद्धा आहे, आणि विचारधारांना अभिव्यक्ती म्हटलं जातं।
घडणारी प्रत्येक घटना हितकारक ठरेल किंवा केलेला प्रत्येक प्रयत्न यश मिळवून देईल अशी सकारात्मक मानसिकता स्वीकारणाऱ्या अभिव्यक्तीला सकारात्मक अभिवृत्ती असं म्हणतात या पद्धतीने. याविरुद्ध घडणारी प्रत्येक घटना अहितकारक ठरेल किंवा केलेला प्रत्येक प्रयत्न हमखास आपणास यश होईलच असे नाही, म्हणजे त्याच्यात कुठंतरी निगेटिव्हिटी बघायची की तो होणारच नाही आहे ह्या पद्धतीचा, यश मिळणारच नाही आहे अशा पद्धतीने विचार करायचा, ही जी मानसिकता आहे ह्या प्रकारच्या मानसिकता स्वीकारणाऱ्या अभिव्यक्तीला नकारात्मक अभिवृत्ती असं म्हणतात. तर विचार आणि अभिवृत्ती आणि मग ती सकारात्मक आहे का नकारात्मक आहे ह्या पद्धतीच्या गोष्टी आपण बघताना कशा पद्धतीने बघाव्या ह्या ठिकाणी विचार करायची गरज आहे आणि त्याचा परिणाम आपल्या व्यावहारिक कौशल्यावर होणार आहे. तर सकारात्मक विचार अभिवृत्तीचा विकास कसा करावा? सकारात्मक विचारधारा असलेल्या व्यक्तींना जीवनात अनेक सकारात्मक बदल आणि सकारात्मक लाभ प्राप्त होताना दिसून येतात. तर जो सकारात्मक विचार असलेला व्यक्ती आहे, विचारधारा त्याची सकारात्मक आहे, अभिवृत्ती सकारात्मक आहे, त्याच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल अनेक सकारात्मक लाभ झालेले आहे आपल्याला दिसून येते. तरी आपण कधीकधी ती गोष्टी स्वीकारू शकत नाही, स्वीकारत नाही आणि आपण नकारात्मक दृष्टिकोनातून नकारात्मक दृष्टीने त्या बाजूने वळत असतो. व्यक्तीचा चिंतन जर सकारात्मक असेल तर तो जीवनात सर्व समस्यांचा सहज सामना करू शकतो असं वाटतं आणि स्वस्थिती जराही विचलित होऊ न देता शांत वृत्तीने सहज सामना करू शकतो. सकारात्मक विचार असेल तर फायदे खूप आहे. कितीही समस्या आली तरी तो सहज सामना करू शकतो हा सर्वात मोठा फायदा. स्वतःला थोडंसंही विचलित न होऊ देता शांतपणे सहज सामना तो त्या ठिकाणी करतो आणि यशसुद्धा सहज प्राप्त करतो. सकारात्मक विचार अभिवृत्तीचा विकास करताना खालील गोष्टी केल्यास त्या उपयुक्त ठरतात. तर सकारात्मक अभिवृत्तीचा विकास तर करणं खूप गरजेचं आहे, कारण व्यवहारिक कौशल्य आपण ज्या ठिकाणी शिकतो आहे त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन असेल, सकारात्मक अभिवृत्ती असेल तर नक्की यश प्राप्त होऊ शकतो. तर त्या ठिकाणी काय करावं लागेल? आत्मबळ वाढवावं लागेल, आनंदमय जीवन जगणे, ताणतणाव कमी करणे, सहकारी आणि सहयोग यामध्ये समतोल साधणे, मन शांती मानसिक स्वास्थ्य वाढविणे, यश प्राप्तीला चालना देणे, सामाजिक नातेसंबंधाची जाळे विस्तारणे, कार्यक्षमता वाढविणे, सम्मानाची भावना वृद्धीकृत करणे, या वेगवेगळ्या गोष्टी केल्याने आपल्याला सकारात्मक विचार अभिवृत्तीचा विकास झालेला दिसून येतो. ते करत असताना त्याचबरोबर नकारात्मक विचार अभिवृत्तीला सुद्धा दूर ठेवावं लागतं. जर नकारात्मक अभिवृत्ती विचारला आपण दूर ठेवलं तर ॲटोमॅटिक सकारात्मक विचार अभिवृत्तीचा विकास झालेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ह्या काही गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहे, त्यासोबतच नकारात्मक विचार अभिवृत्तीला दूर ठेवणंसुद्धा गरजेचं आहे. तर नकारात्मक विचार अभिवृत्तीला कशा पद्धतीने आपण दूर ठेवू शकतो ह्या ठिकाणी आपण बघूया. चिंतन जर नकारात्मक असेल आणि अनेक नैराश्यजनक घटनेशी सामना करावा लागतो तर नकारात्मक विचार प्रवृत्तीमुळे वेळोवेळी अपयशाची भीती निर्माण होते. द्वेष, ईर्ष्या, स्पर्धा इत्यादी बाबी नकारात्मक विचार चिंतनाची आपत्ती समजली जातात. तर ही आपत्ती आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, स्पर्धा आहे, आपल्याला नको तिथं स्पर्धा करायची जर असेल तर नकारात्मक विचार अभिवृत्ती त्या ठिकाणी आपल्याला चालना झालेली दिसून येते. तर नकारात्मक विचार अभिवृत्ती दूर करताना खालील गोष्टी केल्यास त्या उपयुक्त ठरतात आणि ॲटोमॅटिक सकारात्मक विचार अभिवृत्ती विकसित झालेली आपल्याला दिसून येईल. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कोणकोणत्या गोष्टी त्या आहे, तर त्याच्यात उदासीनता बाजूला ठेवणे, नैराश्यमय जीवन सोडणे,
ताणतणाव दूर करणे, मनोधैर्य खचीकरण थांबविणे, सहकार्य आणि सहयोग बाजूला ठेवणे, द्वेष ईर्ष्या आणि स्पर्धा कमी करणे, असंतुष्टता थांबविणे, चिंताग्रस्त जीवन सोडणे, जनमानसात प्रतिमा वाढविणे, ह्या काही गोष्टी केल्या तर नकारात्मक विचार अभिवृत्ती दूर झालेली आपल्याला दिसून येईल आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सकारात्मक विचार अभिवृत्तीतून आपण विकसित होणार. त्यासोबतच ह्या प्रकरणात आपण बघूया आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. ज्ञान कौशल्य आणि क्षमता असून देखील केवळ आत्मविश्वासाचा अभाव असल्यामुळे अनेकांना अपयशाचा सामना करावा लागतो. तर प्रत्येकाकडे ज्ञान असतोच, कौशल्यही आहे, क्षमताही आहे, त्यासोबत कशाची गरज आहे? आत्मविश्वासाची. तर ह्या ठिकाणी म्हटलं जातं, ज्ञान कौशल्य क्षमतेला आत्मविश्वासाची जोड मिळाली तर जीवनात कोणत्याही क्षेत्रात अमर्यादित प्रगती करणे सहज शक्य होते. म्हणूनच म्हटले जाते की सेल्फ कॉन्फिडन्स इज द की टू सक्सेस. सेल्फ कॉन्फिडन्स इज द की टू सक्सेस. कोणत्याही क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वीता प्राप्त करण्याची क्षमता आत्मविश्वासाद्वारे सुलभ होते. मग क्षेत्र कोणतंही असो, प्रतिकूल परिस्थितीत वर मात करून यश सहज मिळवता येतो आत्मविश्वासाद्वारे. आत्मविश्वासामुळे जीवनात कठीणात कठीण कार्य देखील सोपे, सुलभ आणि कमी कष्टाचे झालेले आपल्याला दिसून येते आणि ते कमी कष्टाचे वाटू लागतात. तर आत्मविश्वासाचा फायदा आपल्याला व्यवहार कौशल्यात तर होतोच आणि व्यवहार कौशल्याचा फायदा ॲटोमॅटिक आपल्याला जीवनात झालेला आपल्याला दिसून येत असतो. जगात ज्यांनी विशेष कार्यसिद्धी करून समाजात स्वतःची वेगळी छाप निर्माण केली त्यात त्यांनी प्राप्त कार्यसिद्धी आणि त्यांच्या कष्टासोबतच त्यांचा अंगी असलेला आत्मविश्वासाला विशेष महत्त्व दिलेले आहे. असे अनेक उदाहरणं आपण बघू शकतो की ज्यांच्यात काहीतरी त्यांनी प्राप्त केलं आहे, काही कार्यसिद्धी, काही ज्ञान त्यांच्याकडे होता आणि त्यांनी विशेष काहीतरी करून दाखवलं तर त्यांनी त्यांच्या कष्टाला जेवढं महत्त्व दिलं तेवढंच त्यांनी त्यांच्या आत्मविश्वासालाही महत्त्व दिलेलं आहे आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी यश संपादन केलेलं दिसून येत असतं. व्यवहारात सर्वसाधारणपणे आत्मविश्वास म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास होय. तर आत्मविश्वास दुसरं तिसरं नसून काही स्वतःचा स्वतःवरचा विश्वास म्हणजेच आत्मविश्वास. आत्मविश्वासाचा संबंध स्वतःच्या क्षमतेशी जोडला जातो. तसेच आत्मविश्वास ही संकल्पना मानसशास्त्रीय संकल्पना सुद्धा आहे. तर मानसशास्त्रीय संकल्पना आहे स्वतःचा स्वतःवरचा विश्वास आणि आपली जी क्षमता आहे तेच आत्मविश्वास. ह्या पद्धतीने आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही गोष्टी इथं उपयुक्त ठरतात. तर त्या गोष्टी केल्याने आत्मविश्वास सहज वाढलेला आपल्याला दिसून येईल आणि ह्यासोबतच व्यवहार कौशल्यातसुद्धा त्याचा फायदा झालेला दिसून येतो. तर त्या काही गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे. सकारात्मक विचारधारा स्वीकारणे, प्रशिक्षण, सराव आणि पूर्व तयारीची सवय अंगी करणे, क्षमता आणि अपेक्षा समतोल ठेवण्याची सवय स्वीकारणे, आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षणाची सवय अंगीकारणे, ताणतणावमुक्त आनंदी जीवन जगण्याची मानसिकता स्वीकारणे, समतोल आणि सात्विक आहार स्वीकारणे, व्यवहारात सकारात्मक शब्दांचा सातत्याने वापर करणे, पुरेशी विश्रांती घेणे व मन शांत ठेवणे. तर अशा काही गोष्टी केल्याने आत्मविश्वास वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे ज्याच्याने आत्मविश्वास वाढीस मदत होत असते. तर ह्या भागात आपण बघितलं नकारात्मक विचार, सकारात्मक विचार, त्यासोबतच अभिवृत्ती आणि नकारात्मक विचार अभिवृत्तीचा विकास कसा केला जाऊ शकतो, त्यासोबतच
नकारात्मक विचार अभिवृत्ती कशा पद्धतीने दूर केली जाते आणि आत्मविश्वास आणि त्याला वाढवण्यासाठी उपयुक्त गोष्टी अजून डिटेलमध्ये ह्या चॅप्टरचं आपल्याला अवलोकन करायचं असेल तर प्रशांत पब्लिकेशनची जी पुस्तक आहे व्यावसायिक कौशल्य त्याचा आपण अवलोकन करावा. शेवटपर्यंत आपण ह्या व्हिडिओमध्ये राहिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण कॉमेंट देऊन सांगावे. कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी माझ्या ह्या चॅनलला लाईक करावे आणि एक शेवटच्या ॲनिमेशनसाठी ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहावे ही विनंती. धन्यवाद.